गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण डिफरेंशियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 48 वर आहोत आणि आपला जो आर्टिकल आहे तो आहे 8.5 ज्याचं टायटल आहे कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम। काय आहे स्टेटमेंट ऑफ कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम? बघा, इफ टू फंक्शन्स स्मॉल एफ ऑफ एक्स अँड कॅपिटल एफ ऑफ एक्स आर डेरिवेबल इन क्लोज्ड इंटरवल ए बी अँड एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स इन क्लोज्ड इंटरवल ए बी देन देर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन व्हॅल्यू सी of x belonging to the open interval ab such that small f of b minus f of a whole divided by capital f of b minus capital f of a which is equal to small f dash of c divided by capital f dash of c हे आपल्याला प्रूव करायचं आहे। याच्यासाठी आपल्याला स्मॉल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ एक्स हे काय दिलेलं आहे, दे आर डेरिवेबल इन द क्लोज्ड इंटरवल ए बी एज वेल एज एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो दिलेलं आहे आणि आपल्याला हे प्रूव करायचं आहे। प्रूव, फर्स्टली वी नोट दॅट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो, कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो जर आपण सपोज केलं तर व्हॉट हॅपन, फॉर इट इट वेअर झिरो द एफ ऑफ एक्स वुड सॅटिस्फाय द कंडिशन्स ऑफ द रोडीज थेरम। आपण एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणत आहे, पण जर ते झिरो असेल तर एफ ऑफ एक्स वुड सॅटिस्फाय the conditions of Rolle's theorem and its derivative would therefore vanish for at least one value of x and the hypothesis that f dash of x is never zero would be contradicted। je f dash of x is not equal to zero ahe jar zero asel te tar kay hoil, with the help of Rolle's theorem the hypothesis that f dash of x is never zero would be contradicted। नाही झिरो आहे हे काय होईल, मग झिरो असल्यामुळे कॉन्ट्रडिक्शन होईल। नाउ वी डिफाइन ए न्यू फंक्शन फाय ऑफ एक्स इनव्हॉल्विंग कॅपिटल एफ ऑफ एक्स अँड डिझाइन्ड सो एज टू सॅटिस्फाय द कंडिशन्स ऑफ रोलीज थेरम। नवीन फंक्शन फाय ऑफ एक्स डिफाईन करायचं आहे आपल्या आणि कशा पद्धतीनं ते डिझाईन करायचं आहे की त्याच्यामध्ये कॅपिटल एफ ऑफ एक्स असलं पाहिजे आणि ते रोलीज थेरमची कंडिशन सॅटिस करत असलं पाहिजे। लेट फाय ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एफ ऑफ एक्स प्लस कॅपिटल ए इंटू कॅपिटल एफ ऑफ एक्स where capital A is constant to be determined such that phi of A is equal to phi of B with the help of Rolle's theorem। मग काय होईल हो, जर x ची किंमत A ठेवली तर या नवीन जे आपण डिफाइन केलेलं आहे phi of x न्यू फंक्शन त्यावरून राइट हँड साइड आपल्याला मिळेल f of A plus A f of B, हा कॅपिटल f of A आहे बरं, विच इज इक्वल टू जर बी ठेवलं तर एफ ऑफ बी प्लस कॅपिटल ए इंटू कॅपिटल एफ ऑफ बी, जे की या कंडिशन मध्ये आपण या इक्वेशनचा वापर केला। या इक्वेशन मध्ये एक वेळा एक्स इज इक्वल टू ए ठेवलं आणि एक वेळा एक्स इज इक्वल टू बी ठेवलं आणि फाय ऑफ ए इज इक्वल टू फाय ऑफ बी असल्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल एफ ऑफ ए प्लस कॅपिटल ए इंटू कॅपिटल एफ ऑफ ए which is equal to f of b
प्लस कैपिटल ए इंटू एफ ऑफ बी। आता काय केलं आपण, ए एफ ऑफ बी ला तिथंच ठेवलं, कैपिटल ए एफ ऑफ ए ला त्या साइडला नेलं, पण लिहिलं इकडे ए इन ब्रैकेट एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए, विच इज इक्वल टू एफ ऑफ ए ला इकडेच ठेवलं आणि एफ ऑफ बी ला इकडे आणलं, एफ ऑफ ए माइनस एफ ऑफ बी। फक्त लिहितानी लेफ्टचं राईटला लिहिलं आणि राईटचं लेफ्टला लिहिलं, एवढाच फरक। याच्यातून आपण मायनस साईन कॉमन काढला आणि याची किंमत आपण मिळवली मायनस इन ब्रॅकेट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए होल डिवायडेड बाय कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए। नाऊ स्मॉल एफ ऑफ एक्स अँड कॅपिटल एफ ऑफ एक्स आर डेरिवेबल इन क्लोज्ड इंटरवल ए बी, हे दिलेलं आहे। इफ टू फंक्शन्स एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स कॅपिटल आर डेरिवेबल इन क्लोज्ड इंटरवल ए बी, ऑल्सो ए इज कॉन्स्टंट, देअर फोर फाय ऑफ एक्स इज डेरिवेबल इन ए बी। फाय ऑफ एक्स काय होईल, डेरिवेबल इन ए बी होईल, आणि म्हणून मग फाय डॅश ऑफ एक्स इट्स डेरिव्हेटिव्ह इज फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स प्लस कॅपिटल ए कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स, अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इज एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स। दस फाय ऑफ एक्स सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ रोलीज थेरम, देअरफोर देअर इज ॲट लिस्ट वन व्हॅल्यू सी ऑफ एक्स बिलॉंगिंग टू द ओपन इंटरवल ए बी सच दॅट फाय डॅश ऑफ सी विच इज इक्वल टू झिरो, बट फाय डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी प्लस ए कॅपिटल एफ डॅश ऑफ सी, दॅट्स वाय दिस इम्प्लाईज एफ डॅश ऑफ सी प्लस ए कॅपिटल एफ डॅश ऑफ सी विच इज इक्वल टू झिरो। This implies small f dash of c which is equal to minus capital A into capital f dash of c. This implies minus A which is equal to capital f, small f dash of c whole divided by capital f dash of c. But we already find out the value of A which is equal to minus in bracket f of b minus f of A अपॉन कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए, मायनस मायनस प्लस, दॅट्स वाय एफ डॅश ऑफ सी अपॉन कॅपिटल एफ डॅश ऑफ सी विच इज इक्वल टू स्मॉल एफ ऑफ बी मायनस स्मॉल एफ ऑफ ए होल डिवायडेड बाय कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए, ॲज एफ डॅश ऑफ सी इज नॉट इक्वल टू झिरो, अँड धिस इज वी हॅव टू प्रूव, हेच आपल्याला प्रूव करायचं होतं, हे इज द थेरम। मग याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये काय येऊ शकते, हो थेरमचं स्टेटमेंट आणि ऑप्शन मध्ये सच दॅट ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू एक वेळा एफ डॅश ऑफ सी अपॉन कॅपिटल एफ डॅश ऑफ सी विच इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन कॅपिटल एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए देऊ शकतात। बी मध्ये न्युमरेटरचं डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं न्युमरेटर बी देऊ शकतात, सी मध्ये बोथ ए अँड बी देऊ शकतात आणि नन ऑफ दिस, तर याचं उत्तर असेल सी बोथ ए अँड बी, अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह टाईप विचारू शकतात। अनादर फॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम, अनादर फॉर्म, एक तर आपण केला आता दुसरा फॉर्म बघू, इफ टू फंक्शन्स स्मॉल एफ ऑफ एक्स अँड कॅपिटल एफ ऑफ एक्स डेरिवेबल इन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा ए प्लस एच अँड एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो फॉर एनी एक्स इन क्लोज इंटरवल ए कॉमा ए प्लस एच, देन देअर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन नंबर थीटा बिलॉंगिंग टू द ओपन इंटरवल झिरो वन सच दॅट, आता या रिझल्ट मध्ये बीच्या जागेवर काय येईल ए प्लस एच, ओके एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन कॅपिटल एफ ऑफ ए प्लस एच मायनस कॅपिटल एफ ऑफ ए विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी होत,
इथे आपण थीटा घेतलेला आहे त्यामुळे f डॅश ऑफ a प्लस थीटा h डिवाइडेड बाय कैपिटल f डॅश ऑफ a प्लस थीटा h असं येईल. या स्टेटमेंट मध्ये सुद्धा ई पासून तर सच दॅट पर्यंत येऊन ऑप्शन मध्ये तुम्हाला a यालाच इंटरचेंज करून न्यूमरेटरचं डिनोमिनेटर, डिनोमिनेटरचं न्यूमरेटर, b आणि c ला बोथ a अँड b आणि नन ऑफ दीज, तर याचं सुद्धा उत्तर सी म्हणता येईल. किंवा एक ऑप्शन हे दिल्यानंतर दुसरे काहीही जरी ऑप्शन दिले तर उत्तर हे राहील. द इक्वावलन्स ऑफ द टू स्टेटमेंट्स कॅन बी इझिली सीन ऍज इन द केस ऑफ लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. हे आपण बघू शकतो याचं इक्वावलन्स लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये. एक नोट मध्ये याच्यावर बी ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला प्रश्न तयार करता येईल. इट इज इझिली सी दॅट लॅग्रेंजेस थेरम इज ओनली ए पर्टिक्युलर केस ऑफ कॉचीज इफ फिल इन द ब्लँक्स. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, बी मध्ये कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब, कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह, आणि डी मध्ये नन ऑफ दिस, तर त्याचं उत्तर हे राहील. मित्र हो, आज आपण कॉची मीन व्हॅल्यू थेरम आणि अनादर फॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ कॉची मीन व्हॅल्यू थेरम हे घेतलेलं आहे. याच्यावर कशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातात हेही डिस्कस केलेलं आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.